तो सरकारी दौरा आहे, सरकारी दौऱ्यात जायला पाहिजे, उलट लवकर गेले पाहिजे होते, खूप लेट झालंय. आगळी वेगळी दुःखाची. आणि हे जे काय सगळं घडतंय त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच म्हणत आलो आहे की एका डोळ्यात हसू आहे तर एका डोळ्यात हसू आहे. त्याच्या ह्याच्यासाठी की संजय राऊत जरी आज ज्या पद्धतीने जेरबंद करण्यात आलेलं आहे, अर्थात कोर्ट विश्वास आहे निश्चितच चांगला निकाल देतीलच, पण ते कशी दिरंगाई होते ते कळतं आहे आम्हाला. आणि एका डोळ्यात हसू काय, अनेक वर्षांनी पक्क्या खुर्च्या करून बसून राहिले होते. आज तरुण पिढीला, तरुण रक्ताला आणि सजग असलेल्या नागरिकाला किंवा तिथल्या असलेल्या शिवसैनिकाला तो चान्स मिळणार आहे की पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही सगळे म्हणजे आता माझ्यावर सुवर्णा करंजेताई आहेत, आमचे सदाशिव शिंदे हे सगळे आहेत, आज सगळे इथे येत आहेत, भेटत आहेत. आम्ही शिवसैनिक कुठेही हल्ला नाहीये, तो मजबूतीने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाबरोबर आहे. नाही अजितदादांच्या कार्याबद्दल काय वाटण्याचा प्रश्नच येत नाही, एकदम तडाखेबाज त्यांचं काम आणि कार्य आहे, म्हणजे बोलणं पण तसंच आहे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात वावगं काय, त्याच्यात काय आपण असं वेगळं बघा. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आमचा नेता इथे पाहिजे, आमचा नेता तिथे पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी त्याच्याकडे वेगळं आहे आणि काहीच बघत नाही. एक 30-32 वर्षाच्या मुलाला अशा पद्धतीने काम करत असताना जर ते लायक वाटत नसतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांच्या ताटात मीठ वाढलं पण ते म्हणतात ना ते मीठ अळणीच आहे, त्याला आमचा दोष नाही, त्यांच्या त्या रसवंतीचा दोष आहे, तो आमचा नाही. उद्धवजींचा दौरा हा पक्षाचा दौरा, कारण ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोविड काळच्या आधी त्यांनी अनेक असे दौरे केले होते महापौर मुख्यमंत्री झाल्यानंतर, पण कोविड काळामध्ये नक्कीच दौरे झाले नाहीत. पण आत्ता जो येतो तो सरकारी दौरा आहे, त्या सरकारी दौऱ्यात जायला पाहिजे, उलट लवकर गेले पाहिजे होते, खूप लेट झालंय, जायला पाहिजे.